हरिओम। महेंद्र सिंह मोरे, डहाणू करवाडी उपासना केंद्र, कांदिवली। आई वडिलांचा मी एकुलता एक मुलगा होता, त्यांनी माझ्या लग्नाचा तगादा लागला होता। तर काय करावं या विवंचनेत मी पडलो होतो। त्यातच माझे मामा यांनी माझ्या घरी येऊन त्यांच्या मुलीसाठी विचारणा केली होती। मी त्यांना म्हटलं 15-20 दिवसात मी तुम्हाला सांगतो, आता पुढे काय करावं मला काही सूचना। बापांवरती श्रद्धा ठेवून लग्नाला तयार झालो। नंतर 15 दिवसातच माझ्या बहिणीचं आणि माझं बापांच्या कृपेने दोन्ही लग्न मुंबई येथे व्यवस्थित पार पडली। लग्न झाल्यानंतर माझं नोकरीचा एक प्रश्न होता। तिथे शाळेमध्ये एक बुक स्टोअर मध्ये मी काम करत असताना त्या शाळेमध्ये एक वॅकन्सी निघाली, प्रयोगशाळा सहाय्यक। अगदी बुक स्टोअर मध्ये काम करत असताना मुख्याध्यापक विश्वस्त यांच्याशी माझे चांगले संबंध निर्माण झाले होते। मी त्या वॅकन्सीसाठी पदासाठी अर्ज दाखल केला। त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं। अर्थात मुलाखतीसाठी मध्ये विश्वस्तांचे काही रिलेटिव्ह होते, काही बरेच मंडळी अनुभवी होते आणि त्यातून मला मुलाखतीसाठी बोलवलं। मी गेलो, मुलाखतीसाठी गेल्यानंतर माझ्या खिशाला बापूंचा फोटो असलेला पेन होता। त्यांनी मला जे विश्वस्त होते मुलाखत घेताना ते म्हणाले, हा पेन कसला आहे? मी म्हटलं, सद्गुरु अनिरुद्ध बापूंचा तो पेन आहे। तर मला म्हणाले, बघूया। तो माझा पेन मी त्यांच्या हातात दिला। माझा तो बापूंचा पेन त्या सर्व विश्वस्तांच्या हातामध्ये फिरून, मुख्याध्यापकाच्या हातामध्ये फिरून मला त्यांनी परत दिला। मला काही त्यांनी केमिकल्स संदर्भात वगैरे प्रश्न विचारले, मी त्यांचे उत्तर दिली आणि मुलाखती सर्वांच्या घेऊन झाल्यानंतर शेवटी माझी नियुक्ती करण्यात आली। म्हणजे बापूने दाखवून दिलं की त्यांच्या सर्वांच्या हातामध्ये फिरून शेवटी माझी नियुक्ती बापूने करून घेतली। मी प्रयोगशाळा सहाय्यक पदावरती रुजू झालो। तिथे 4 वर्ष काम करत असताना त्या शाळेत माझ्या समोर 4 क्लर्क सोडून गेले। शेवटी मला त्या पदाचा पदभार त्यांनी घ्यायला सांगितला। मी त्या पदावरती रुजू झालो। त्यानंतर आज त्या ठिकाणी मी सिनियर क्लर्क म्हणून काम करतोय। बापूंच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित चाललंय। माझी मुलगी आज त्या शाळेत 10वीची परीक्षा दिले। सांगायचं तात्पर्य असंच की माझ्या ज्या दोन्ही समस्या होत्या, म्हणजे लग्नाची आणि नोकरीची, बापू कृपेने दोन्ही बापूने त्या समस्या माझ्या सोडवल्या आणि मी आज माझं सर्व काही ठीक आहे। अशीच बापूंची कृपा सर्व मोठी आणि बापूंची कृपा सर्वांवरती राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबज्ञान नाथ सावी।